सबस्क्राईब करा मराठी व्याकरण चॅनलला व बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर श्रीमती गीते कविता नरसिंगराव मुख्याध्यापिका गुरुजी निवासी विद्यालय केच विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण व्याकरणाचा शब्दयोगी अव्यय हा घटक पाहिला होता आज आपण उभयान्वयी अव्यय हा घटक पाहणार आहोत आता उभयान्वयी अव्यय उभय म्हणजे दोन आणि अव्यय म्हणजे संबंध असं याचा अर्थ जर लावला तर आपल्या लक्षात असं येतं की दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं मग आता नेमकी त्याची व्याख्या काय सांगता येईल आपल्याला तर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात आपल्याला समजण्यासाठी आपण काही वाक्य पाहूया आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले या ठिकाणी दोन आईने कांदे आणि दुसरं काय आणलं बटाटे म्हणजे हे कांदे आणि बटाटे या दोन शब्दांना जोडण्यासाठी मध्ये व हा शब्द आलेला आहे मग या ठिकाणी व हे काय आहे तर व हे उभयान्वयी अव्यय आहे म्हणजे दोन शब्द जोडण्याचं काम त्याने या ठिकाणी केलेलं आहे तसंच आपण दुसरं उदाहरण पाहूया मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली या ठिकाणी आणि या शब्दाने दोन वाक्य जोडलेले आहेत कोणती दोन वाक्य मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य पावसाला सुरुवात झाली मग हे दोन वाक्य जोडण्यासाठी इथं कोणता उभयान्वयव्य आलेला आहे तर आणि हा उभयान्वयाव्य आलेला आहे तिसरं वाक्य पाहूया पण शिक्षणात त्याचे विशेष लक्ष नव्हते पण खेळाची त्याला चांगली आवड होती या ठिकाणी पण दोन वाक्य जोडण्याचं काम पण या शब्दाने केलेलं आहे म्हणून या ठिकाणी पण हा उभयान्वयी अव्यय आहे उभयान्वयी अव्ययाचे प्रमुख कार्य दोन वाक्य किंवा शब्द जोडणे हे असते ती अव्यय असतात ती इतर कोणतेही काम करत नाहीत उभयान्वयी अव्ययाचे प्रमुख दोन प्रकार पडतात एक प्रधानत्व सूचक उभयान्वयी वै अव्यय आणि दुसरं आहे गौणत्व सूचक उभयान्वयी वै अव्यय आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी वै अव्यय कशाला म्हणायचं तर हे अव्यय दोन प्रधान वाक्य जोडण्याचे कार्य करते उदाहरणार्थ आणि व शिवाय अन्न पण अथवा किंवा वा म्हणून इत्यादी किंवा उभयान्वयी अव्ययांनी जोडणारी वाक्ये स्वतंत्र किंवा एकमेकावर अवलंबून नसणारी म्हणजेच ती समान दर्जाची असतील तर अशा प्रकारच्या उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात दुसरा प्रकार आहे गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय हे अव्यय एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य अशी दोन वाक्ये जोडण्याचे कार्य करते उदाहरणार्थ कारण की म्हणजे म्हणून जर तर जरी तरी इत्यादी किंवा एक प्रधान वाक्य व वा दुसरे गौण वाक्य असेल तर अशी असमान दर्जाची वाक्य जोडतात तेव्हा त्यांना गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात प्रधानत्वसूचक अव्ययांचे चार प्रकार पडतात एक समुच्चय बोधक दोन विकल्पबोधक तीन न्यूनत्व बोधक चार परिणाम बोधक आता समुच्चय बोधक कशाला म्हणायचं तर प्रथमत आपण उदाहरण पाहूया विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली पिल्लाने घरट्या बाहेर मान काढली व किलबिलाट केला भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेऊ घातले वरील वाक्यातील आणि व शिवाय यासारखी उभयान्वयी अव्यय दोन प्रधान वाक्यांना त्यांच्या समुच्चय किंवा मिलाप करतात अशा उभयान्वयी अव्ययांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात यात अन, अन्न आणखी आणि अनेक न नी, व ही या प्रकारातली अव्यय येतात दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन पैकी एकाची निवड आता आपण वाक्य पाहूया देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव किंवा तुला ज्ञान हवे कि धन हवे तिसरं तू ये किंवा न ये मी जाणारच वरील वाक्यातील अथवा की किंवा हे उभयान्वयी अव्यय दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा दाखवतात म्हणजेच हे किंवा ते असा अर्थ दाखवतात अशा उभयान्वयी अव्ययांना विकल्पबोधक उभयान्वयी असे म्हणतात यामध्ये आणखीन उभ्यान्वयी अव्यय कोणती येतात तर अगर अथवा किंवा की वा ही विकल्पक अव्यय आहेत पुढचा प्रकार आहे तो म्हणजे न्यून उभ्या अव्यय आपण याची पण उदाहरणं पाहूया शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही मरावे परी कीर्ती रूपी उरावे वरील वाक्यात पण परी ही अव्यय पहिल्या वाक्यातील काही उनिवा कमीपणा दोष दाखवतात अशा अव्ययांना न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात तसे हे दोन वाक्यातील विरोध दर्शवतात म्हणून त्यांना विरोधदर्शक असेही म्हणतात यामध्ये या आणखीन किंवा पण पर, परंतु बाकी तरी ही न्यूनत्वबोधक बोधक उभयान्वयी अव्यय येतात त्यानंतरचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय याची पण उदाहरणे आपण पाहूया मधूने उत्तम भाषण केले म्हणून त्याला बक्षीस मिळाले दुसरं वाक्य तुम्ही त्याचा अपमान केला याकरिता तो तुमच्याकडे येत नाही वरील वाक्यात म्हणून याकरिता ही अव्यय पहिल्या वाक्यात जे घडली त्याचा परिणाम पुढील वाक्यात सुचवितात म्हणून त्यांना परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात यामध्ये अतय तस्मात तेव्हा म्हणून यास्तव सबब ही या प्रकारची अव्यय आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा भाग नक्कीच समजला असेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद